चांगला संकल्प आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण ती चातमध्ये रोखणार असं आपल्या या ठिकाणी आपण मत व्यक्त केलं आहे नक्कीच, कारण खेळपट्टीचा आपला चांगला अंदाज आहे आणि आपल्याकडे चांगला गोलंदाजीचा भरणा आहे. परंतु आशिवी संघसुद्धा तेवढाच मातबर आहे, परंतु या आयोजनामध्ये आपल्याला पहिल्या मॅचमध्ये खेळण्याची संधी मिळते. भला मोठं आयोजन आहे, डे नाईटची स्पर्धा आहे, नाईटमध्ये खेळण्याची प्रत्येकाला अपेक्षा असतेच, त्या अनुषंगाने आपण आयोजनाबद्दल प्रथम दोन शब्द सांगावे. आयोजन तर चांगलाच आहे नक्कीच. शुभेच्छा असतील विलास पाटील नक्कीच आपल्या समवेत आहेत. मोरिया 11 वाशिवली संघाचे कर्णधार जीवन नक्कीच त्यांनी नाणेफेकीचा कौल हरलाय, परंतु आपल्या वाट्याला प्रथम फलंदाजी आली आहे. सकाळच्या सत्रामध्ये प्रतिस्पर्धी संघाने आपल्याला सांगितलंय की 30 आतमध्ये रोखू, तर आपला कुठपर्यंत मनसुबा असेल, आपण किती धावापर्यंत मजल मारू शकता? तसं आम्ही पण बॅटिंगच करणार होतो, त्यामुळे आम्हाला काय टॉस एवढा फरक पडला नाही आहे, तर जास्तीत जास्त रन करून आम्ही ते डिफेंड करायचा प्रयत्न करू नक्कीच. कारण कंपल्सरी चेसिंग ही एक जमेची बाजू असते, ज्यावेळेस पहिली फलंदाजी वाटेला येते तेव्हा एक धाव आपल्या वाट्यामध्ये आणखी पडली जाते. आणि नक्कीच आपला संकल्प चांगला होता, कारण मी नेहमी सांगत असतो की नाणेफेकीचा कौल जिंकल्याने कंपल्सरी चेसिंगमध्ये आपण प्रथम फलंदाजी करणं गरजेचं आहे. ते आपल्या वाट्याला आले नक्कीच जास्तीत जास्त धावापर्यंत आपण मजल मारणार आणि या प्रतिस्पर्धी संघाला आपण दबाव टाकणार. परंतु या आयोजनाबद्दल आपण थोडक्यात सांगावं. आयोजन खूप चांगलं आहे, आमच्या मित्रांनीच आयोजन केलं आहे, चांगलं वाटतं खेळून इथे. नक्कीच शुभेच्छा असतील आपल्याला सुद्धा, बेस्ट ऑफ लक आपल्याला या सामन्यासाठी या स्पर्धेसाठी. नक्कीच धन्यवाद सरपंच साहेब, आमचे पंच सन्माननीय अविनाशजी पारंगे साहेब आणि नरेशजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होतो आहे. त्यांचंसुद्धा आपण या स्पर्धेमध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत करूया आणि त्यांना विनंती असेल की आपण कुठलाही वेळ न दवडता लगेच या ठिकाणी या मॅचला सुरुवात करायची आहे. नमस्कार, या ठिकाणी आपण पाहतो आमचे साथी समालोचक प्रकाश पाटील साहेबांचंसुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. नक्कीच यश मालकर हे सुद्धा आमच्या समोर जोडले जातील. वैभव पारंगे आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं. आणखी एक त्या ठिकाणी सूचना येते आयोजकांच्याकडून की 10 या स्पर्धेमध्ये या गटामध्ये खेळतील, तर हायेस्ट स्कोरला बाय दिली जाईल दोन्ही या फेरीमध्ये. आणि 20 जर एक इनिंग संपली नाही तर एक खेळाडू आपल्याला आतमध्ये लावावा लागेल. आणखी याची सुद्धा नोंद घ्यायची, पंचांसुद्धा विनंती असेल की आपण टायमिंग लावून
अगदी त्या टायमिंग मध्ये जर इनिंग पूर्ण झाली नाही तर मात्र 30 या सर्कलच्या आतमध्ये जे खेळाडू असतात त्यातला एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे, याची सर्व संघात नोंद घ्यायची आहे. बघा, स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच या ठिकाणी पारितोषिक लागली जातात. रवींद्र ढवालकर यांच्याकडून पारितोषिक आलाय. हॅट्रिक जर घेतली तर 1000 रुपयाचं पारितोषिक रवींद्र ढवालकर यांच्याकडून आलाय माझगाव टीम साठी. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरुमदेव सर्व कार्येषु सर्वदा. खरंतर गणेशाचं पूजन करून दिवसाची सुरुवात आता होत आहे. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय माझगाव आणि वाशिवली दरम्यान खेळला जाणार आहे स्वराज्य चषक. आणि एक अनोखं वेगळं आगळं आणि एक दमदार असं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळतंय. आणि मुख्य आयोजक जर आपण पाहाल तर विद्यमान सरपंच माननीय श्री गोपीनाथ दादा जाधव इथे सकाळपासूनच आज त्यांची हजेरी आहे. मुख्य आयोजकाच्या रूपात आपण त्यांना पाहतो. तसेच त्यांचे अनेक कार्यकर्ते आपण इथे पाहतोय. नरेशदादा पाटील असतील, जयेशदादा पाटील असतील, माननीय श्री रामचंद्र गायकवाड साहेब असतील. या सगळ्यांनी मात्र त्यांच्या विनंतीला मान देऊन इथे आपली सकाळीच हजेरी लावली. त्यांचं देखील त्यांना सर्वांना आपण शुभेच्छा देऊया आणि वळूया मैदानाकडे जिथे एक पाहतोय आपण अशोक दादा की सगळीकडे अगदी भगवे झेंडे फडकत आहेत. म्हणतात ना जगात भारी, माझ्या राजाची जयंती आली. आणि उद्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्याचं वेद आजपासूनच चालू झालेले आहेत. अक्षरशः मावले तसं बघायला गेले तर महाराष्ट्रातले युवक या एका दिवसाची वाट पाहत असतात. आणि तो जल्लोष आणि तो थरार उद्या पाहायला मिळणार आहे गावोगावी, खेडोपाडी आणि घराघरात. हॅलो. सन्माननीय रवींद्र ढवालकर माझगावचे उद्योजक फॅब्रिकेटर कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांना विनंती असेल की आपण आपणास या ठिकाणी सन्माननीय सरपंच साहेब विनंती करतात की आपण मुख्य व्यासपीठावर यावं. आमचा अर्के तांबोली साहेबांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. नक्कीच रवींद्र ढवालकर साहेब आपणास विनंती असेल की या आपलं स्वागत आहे स्पर्धेमध्ये. आणि आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. माझगावचे एक युवा उद्योजक आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी मात्र त्यांनी वेळात वेळ काढून आज इथे आपले गावाचे मॅच पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत पुन्हा एकदा तमाम सर्व क्रिकेट रसिकांचे मी मनापासून स्वागत करतो आणि बोलतो मैदानाकडे जिथे या शुंकलेचा आणि आजच्या दिवसाचा मुहूर्ताचा सामना आणि तो सामना खेळण्याचा मान मात्र माझगाव संघाला मिळालेला आहे. माझगाव आणि वाशिवली तर नक्कीच मंडपवाले कुठे असतील त्यांनी स्टेजशी संपर्क साधायचा आहे. प्रकाश पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. बऱ्याच ठिकाणी आमदार चषक, सरपंच चषक, खासदार चषक अशी स्पर्धा आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक आगळी वेगळी स्पर्धा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची स्पर्धा. छत्रपती शिवाजी महाराजांचे 13वे वंशज संभाजी महाराजांच्या नावाची स्पर्धा आपण पाहतोय. गाव तिथे शाखा असा संकल्प घेऊन प्रत्येक गावागावात शाखा उपण केली आहे संभाजीराजे भोसलेने. आणि त्यांच्या नावाची स्पर्धा खऱ्या अर्थानं त्यांना सुद्धा या ठिकाणी या स्पर्धेला बोलवण्याचा मानस सन्माननीय सरपंच साहेबांचा होता. परंतु नक्कीच मला असं वाटतं येतील रात्रीच्या सत्रामध्ये, त्यांना जर वेळ असेल तर नक्कीच त्यांना आमंत्रित केलं गेलंय. पण वेळ मिळाल तर नक्कीच या स्पर्धेला त्यांचा सतीच्या भेट आपल्याला पाहायला मिळेल. आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं महाशिवरात्रीचा दिवस आहे. म्हणतात ना शिव भोळा चक्रवर्ती त्याचे बाय माझी चित्ती वाचे वधिता शिव नाम तयान बाधी क्रोध काम असे म्हणत आपण या स्पर्धेला या सर्व खेळाडूंना यश महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देऊया. आणि उद्याचा दिवस खास आहे, माझ्या महाराजांची जयंती आहे आणि घराघरात ही जयंती साजरी केली जावी असं या संकल्पना या सर्वत्र या युट्यूबच्या माध्यमातून राबवली जाते आहे. नक्कीच महाराजांची जयंती घराघरात साजरी होईल अशी आपण अशा
बालगुया अनुवाल मैदानाकडे आपण स्वराज्य चषकाचा हा आजचा पहिला सामना जो होतोय माझगाव विपक्ष मोरिया इलेव्हन वाशिवली। नक्कीच अशोक दादा, आपण पाहतोय आपले प्रमुख अतिथी मान्य श्री संतोष दादा कांबळे यांचं नुकतंच इथे आगमन होत आहे, त्यांचं देखील स्पर्धेमध्ये स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचंय। तसेच आपण माझगावचे उद्योजक जर पाहिलेत रवींद्र दादा ढवालकर यांनी देखील इथे हजेरी लावलेली आहे। त्यांना बघा सामना चालू व्हायच्या आधी इथे पारितोषिक लागायला सुरुवात झालेली आहे। तसं पाहायला गेलं तर हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं रोख पारितोषिक ठेवलेलं आहे रवींद्र दादा ढवालकर यांनी। आणि आज या 2-3 गावातून आपण पाहता हा ग्राउंड अतिशय गाजलेला ग्राउंड आहे। मोठ्या मोठ्या मॅचेस महाराष्ट्रातल्या कान्याकोपऱ्यातले खेळाडू इथे येऊन खेळून गेलेले आहेत, मात्र आजपर्यंत नाईट मॅचेस खेळवायचा प्रत्येक खेळाडूचा या मैदानावर स्वप्न होता, तो स्वप्न मात्र साकार केलाय विद्यमान सरपंच मान्य श्री गोपीनाथ दादा जाधव यांनी। हा युवकांचं स्वप्न इथे साकार करून दाखवलंय। नक्कीच प्रकाश, या ठिकाणी जर या मैदानाचा जर विचार केला पारितोषिकाची खैरात आपण पाहतो, गेली मी 8-10 वर्ष या मैदानाचा साक्षीदार आहे, कारण कुठल्याही प्रकारचा खेळ करू द्या या ठिकाणी पारितोषिक मिळत जातात। आणि खास करून या स्पर्धेचे मुख्य जे आयोजक आहेत सन्माननीय गोपीनाथजी जाधव साहेब सरपंच आहेत, ते नुसते खेळाडूंना पैसे लावत नाही, समालोचकांना सुद्धा ते पारितोषिक देतात। मागच्या सामन्यामध्ये तुम्ही नव्हते, परंतु या ठिकाणी तिने आमच्यासाठी तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया। नक्कीच, मी एक दिवस आधीच गेलेलो, परंतु मला देखील खाली हाताने जाऊन दिले नव्हते, त्यांनी 500 रुपयाचं रोख पारितोषिक जाताना दिलं होतं। आणि मुख्य बाब लक्षात घेण्यासारखी आहे की प्रत्येक खेळाडूचं पाहिलं तर हा स्वप्न होता की या मैदानावर एकदा नाईट मॅचेस खेळल्या गेल्या पाहिजेत, आणि हे स्वप्न त्यांनी युवकांच्या मनातलं हेरलं आणि ते सत्यात उतरवलं असं आमचे विद्यमान सरपंच मान्य श्री गोपीनाथ दादा जाधव यांना देखील या स्पर्धेच्या शुभेच्छा देऊया। आणि वळूया मैदानाकडे, जिथे बघा आता फिल्डिंग लावण्याचं काम झालेलं आहे। आणि वाशिवली संघाकडून पाहिलं सलामी वीर काय गाडी गाडी बाहेर काढा, जरा गाडी या मैदानाच्या बाहेर घ्या, पाठीमागे घेऊन वॉटरलाईनला ज्या गाड्या आहेत। नक्कीच जनरेटरची कार जी आहे गाडी तिची काच येते बॅट्समनच्या डोल्यावर, अर्शी दिसते तर थोडी हलवायची आहे तिला। वैभव टेम्पोच्या मागे तो जिन आंखों से ये स्वराज्य का सपना देखा गया वो माँ साहब जिजाऊ, और जिन्होंने ये सपना साकार करने के लिए अपना तन मन धन लगा के हर एक कदम पर संकटों की चुनौती ली, वो छत्रपति शिवाजी महाराज के चरणों में नतमस्तक होकर मैं आगे के मैच का हाल सुनाने जा रहा हूँ, जहाँ पर आप मैदान में देख रहे कड़ा मुकाबला कड़ा संघर्ष वाशिवली बनाम माझगाव, ये दो शेर यानी कि ये दो महान टीमें आज इस श्रृंखला की पहली मैच खेलने के लिए जा रही है, जहां पर टॉस जीतकर यहां पर माझगाव टीम ने फील्डिंग लेने का यहां पर फैसला किया था और आमंत्रित किया यहां पर बल्लेबाजी करने के लिए वासिवली टीम को। वासिवली टीम के ओपनर बल्लेबाज स्ट्राइक पर खेलेंगे प्रथमेश मोरे, नॉन स्ट्राइक एंड पर आप देखेंगे जीवन ठोमरे, और देखिए शंकनाद हो चुका है, अंपायर का इशारा आ चुका है, गेंदबाजी की तोप जिन्हें माना जाता है गजानन काठावले गेंदबाजी की छोर संभालेंगे यहाँ पर। इस श्रृंखला की पहली गेंद गजानन काठावले, ये देखिए पहला ही रिवर्स अटेंड करने की कोशिश की थी, लेकिन गजानन काठावले का मैं जिक्र करना चाहूंगा अशोक सर, काफी पंचांना या ठिकाणी मी सांगेन की या टायमिंग लाभा आणि 20 मिनिटांमध्ये जर इनिंग संपली नाही तर मात्र एक खेळाडूला आतमध्ये येते, टायमिंग संपल्यानंतर एक खेळाडू आतमध्ये घ्यायचा आहे त्याची पंचांनी नोंद घ्यायची आहे। पहिला चेंडू आपण पाहिला असेल प्रकाश, तर अगदी शरीराचा वेध घेणार पहिल्या चेंडूवर या ठिकाणी रिव्हर्स अटेम्प करण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रथमेश मोरेचा। हा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणार, हा चेंडू आपची बॅट आणि चेंडूचा संपर्क हवा तसा पाहायला मिळत नाहीये। लेग बाईच्या सुरुवाती पहिली धाव या ठिकाणी येते, या मैदानावरची या श्रृंखलेची पहिली धाव आपल्याला पाहायला मिळते आहे ती मोरिया इलेव्हन वाशिवली संघाकडून। इसी के साथ स्ट्राइक रोटेट होते हुए स्ट्राइक पर जा चुके जीवन ठोमरे सामना करेंगे गजानन काठावले का। गजानन काठावले काफी ग्राउंड पर काफी सालों से खेलते हैं, विश्व क्रिकेट उनकी मेन गुणों में से एक, क्रिकेट उनके तन मन धन में बसा हुआ ये खेल।
देखिए बिना प्रैक्टिस के गेंदबाजी क्या जबरदस्त ताबड़तोड़ गेंदबाजी चल रही है, हल्के हाथों से खेल दिया। दशरथ ढवालकर ने इस गेंद को फील्ड कर दिया, जब तक फील्डिंग कर पाते तब तक एक रन आसानी से पूरा, यानी एक रन का इजाफा, एक रन के बदले स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं दो। ये देखिए आड़े बल्ले से खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन इतने ही चला गेंदबाज, जैसे ही टप्पा खाया गेंद ने काटा बदला गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं, डॉट गेंद की समाप्ति, स्कोर वहीं पर रुका हुआ दो पर। ये देखिए कदम का इस्तेमाल जरूर किया था, शायद चांस बन सकता था, लेकिन मनोहर पाटिल शातिर कीपर इस इलाके के जिन्होंने कोई रिस्क नहीं लिया। अभी तक देखिए ये चार गेंदे फेंकी गई है, चारों डॉट गेंदे है, लेग बाइस के रूप में एक रन आई थी, बल्ले को गेंद छू नहीं पाई अभी तक, ये खासियत है इस गेंदबाज की अशोक सर। ये देखिए गति परिवर्तन देखने को मिला, शॉर्ट ऑफ लेंथ गेंद जिसका पूरी तरह से फायदा उठाया बल्लेबाज ने प्रथमेश ने, चार रन बटोरे अपने टीम के लिए, चार रन के साथ स्कोर बढ़ता हुआ स्कोर जा चुका है पांच पर। तो छह रन लग चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। देखिए गजानन काटावले जो ओपनिंग गेंदबाजी के लिए आए थे माझगांव टीम की ओर से, क्या ताबड़तोड़ क्या सटीक गेंदबाजी की थी, पिछले एक गेंद पर थोड़े से महंगे साबित हुए, नहीं तो बल्ले को गेंद छू नहीं पाई थी। कुल मिला के टोटल लग चुके हैं बिना किसी नुकसान के छह। प्रमुख अतिथि माननीय श्री जनार्दन जाधव साधव, सामाजिक कार्यकर्ते जनार्दन जाधव साहेब यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे, तर त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की समोरच्या कक्षावर येऊन विराजमान व्हायचं आहे। अशोक सर देखिए पहिली गेंदबाजी की थी गजानन काठोले ने, आप काफी सालों से इस गेंदबाज को देख रहे हैं, ये बिना प्रैक्टिस का खेलता हुआ खिलाड़ी नजर आता है, कभी भी आप देखेंगे किसी भी ग्राउंड पर प्रैक्टिस करते हुए नजर नहीं आता है, लेकिन क्या जबरदस्त गेंदबाजी देखने को मिलती है, हर एक बार सभी क्रिकेट रसिकों का ये दिल जीत लेता है, ये खासियत इस गेंदबाज की। हाँ नक्कीच प्रकाश, गजानन याच्यामध्ये लय आहे, चांगला टप्पा आहे, गोलंदाजी मध्ये व्हेरिएशन करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, आणि तीच लय विदाउट प्रॅक्टिस जरी असला तरी मात्र चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्या पहिल्या पावभरीच्या षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी केली ती गजानन काठवले या गोलंदाजानं। पाहायचंय अजूनही तीन षटकं बाकी आहेत, येणाऱ्या तीन षटकामध्ये हाणाबारी करावी लागेल ती मोर्या वाशिवडी संघाला। सर म्हणजे सुरज जाधव आणि मच्छिंद्र जाधव या ठिकाणी आलेत, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। जनार्दन जाधव साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन होतंय, त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हावं, आपलं सहर्ष स्वागत या स्वराज्य चषक 2023 मध्ये। नये गेंदबाज चुने गए सतीश पाटील की पहिली गेंद, ये देखिए सामना कर रहे जीवन ठोंबरे जिन्होंने कार्पेट सारी इस गेंद को और ड्राइव कर दिया, जहां पर गीतेश ढवालकर इस टीम के चुस्त खिलाड़ी माने जाते हैं, जिनसे थोड़ी सी फंबलिंग दिखी, इसका नतीजा निकला है दो रन, दो रन की बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं आठ। ये देखिए क्या गेंद थी, क्या उछाल था, ये जबरदस्त गेंद थी, कोई मौका नहीं था बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश जरूर की थी, पॉइंट के ऊपर से उड़ाना चाहते थे लेकिन जब तक बल्ला घूमता तब तक गेंद निकल चुकी थी। प्रकाश या ठिकाणी पुन्हा एकदा आयोजकांकडून या ठिकाणी वेळेचं बंधन घातलं जातोय, 20 मिनिटांमध्ये जर इनिंग संपली टाइम आपण एक ओव्हरला जर एक्स्ट्रा गेला तर एक क्षेत्ररक्षक आपल्या आतमध्ये घ्यावं लागेल, फलंदाज या ठिकाणी होते बाद। ये देखिए कॉटन बॉल, ये सतीश पाटिल की खासियत है, ये जितने ताबड़तोड़ बल्लेबाजी कर लेते हैं ना उतनी ही अच्छी गेंदबाजी के माहिर जाने जाते हैं, अपने फॉलो थ्रू में इस कैच को लपकते हुए और मेन खिलाड़ी जीवन ठोंबरे को पवेलियन का रास्ता दिखाते हुए सतीश पाटिल।
एक सुंदर धून पाहायला मिळाली अशोक सर. पहा काय जबरदस्त अतिशय डीजेवाल्याने पण अति सकाळपासूनच सुरुवात केली आहे राजांची धून वाजवण्या. प्रत्येकाचं रक्त अगदी उसळायला लागले आणि उद्याची आतुरता आहे प्रत्येक मनाला ती 19 फेब्रुवारीची. सतीश पाटिल के खाते में एक विकेट लग चुकी है. जीवन ठोंबरे को पवेलियन का रास्ता दिखाया था उनकी जगह लेने के लिए एक ताबड़तोड़ बल्लेबाज आ चुका है क्रीज पर. विवेक रोकड़े देखिए पहले गेंद पर पकड़ना चाहते थे आड़े बल्ले से खेलना चाहते थे फुटबॉल देखने को नहीं मिला था इसी का फायदा उठाया था सतीश पाटिल ने. बाल बाल बचे मैं कहूंगा स्कोर कार्ड वही पर रुका हुआ 8 पर कोई रन नहीं. क्या जबरदस्त गेंदबाजी. ये देखिए ये थोड़ी सी धीमी गति से डाली हुई गेंद जरूर थी आड़े बल्ले से खेला जरूर था लेकिन टाइमिंग नहीं कर पाए. नतीजा 1 रन हल्के हाथों से खेल लिया. उड़ाना चाहते थे गेंद को लेकिन बल्ले के बॉटम एज को लगी थी ये गेंद जिसका नतीजा निकला है 1 रन. 1 रन से स्कोर में बढ़ती स्कोर जहां पहुंचा है 9 पर. अब स्ट्राइक पर आ चुके हैं प्रथमेश मोरे जो ओपनिंग में आ चुके थे. ये देखिए निगाह कहाँ निशाना कहाँ उड़ाकर खेलना चाहते थे लॉन्ग ऑन के ऊपर से लेकिन इतने ही चला चतुर गेंदबाज सतीश पाटिल के ओर का अंत होता हुआ यहाँ पर डॉट गेंद की समाप्ति. स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 2 ओवर के समाप्ति के बाद 9. नक्कीच आपण माझा 9 धावा पलकावर लागल्या. स्वराज्य चषक मध्ये आपण पाहिलं असेल तर या स्पर्धेच्या मुख्य पुरस्कर्ते सन्माननीय गोपीनाथजी जाधव त्यांच्या बरोबर खऱ्या अर्थानं ज्यांनी या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं मेहनत घेतली ते आमचे विवेक जाधव असतील, पंकज जाधव, विशाल जाधव, वैभव जाधव, मनोज जाधव, अक्षय गोपीनाथ जाधव, अक्षय जाधव, तसेच राजेश उर्फ बादशाह, राजेश जाधव, प्रशांत जाधव, किशन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप जाधव या सर्वांच्या मेहनतीचं फल आपण या मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. वैभव पारंगे असेल नक्कीच. वैभव पारंगे का नक्कीच. वैभव पारंगे यांनी सुद्धा चांगली मेहनत घेतली गेली. 2 षटकाचा या ठिकाणी वाजवी खेळ संपला. आपण पाहिलं असेल तर 2 षटकामध्ये धावपळकावर 19 धावा लागल्या त्या 9. म्हणजे पहिल्या 2 षटकामध्ये या ठिकाणी थोडस जखडून ठेवलंय माझगाव संघानं प्रतिस्पर्धी वाशुरी संघाला. एक चांगली स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये थोडीशी सुरुवात उशिरा झाली कारण 5 मिनिटापेक्षा जास्त ब्रेक सुद्धा देऊ नका ही सुद्धा विनंती असेल पंचना. अगदी नावाजलेले पंच आपल्या या परिसरातील अगदी नामवंत पंच या स्पर्धेसाठी लाभलेत. ते सन्माननीय अविनाश पारंगे सर आणि नरेश म्हात्रे दुसऱ्या बाजूला असतील. नक्कीच एक चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. नागेश जाधव हे सुद्धा या स्पर्धेसाठी चांगली मेहनत आणि तुमच्या मित्र गुजरात वरून जी हे स्पर्धा पाहतायत हरेशजी जाधव त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. एक बघा अगदी गुजरात पर्यंत ही स्पर्धा पोहोचली. अगदी सकाळचं सत्र जसं चालू झालंय लाईव्ह प्रक्षेपण चालू झालंय तसं मात्र आपण पाहतोय देश विदेशातून या ठिकाणी आपण पाहतोय ही स्पर्धा आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत त्यांना या स्पर्धेला येणं जमलं नाही परंतु अगदी सकाळपासून ही स्पर्धा एन्जॉय करतायत त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया. नागेश जाधव ठिकाणी 2 षटकाचा खेळ संपलाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा बोलूया आपण राष्ट्रीय भाषेकडे. प्रकाश जाधव आमच्या समेत जोडले गेले आणि गुणलेखाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मयूर पाटील मॅन फ्रॉम नारपोली चांगले गुणलेखक आहेत त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा देऊया. बरं टू प्रकाश. ये देखिए पहिली गेंद थोडीशी लेग स्टंप छोडती हुई जरूर नजर आई लेकिन क्या गेंद थी. आपने पहला गेंदबाज देखा होगा माझगाव टीम का गजानन काटावले जो काफी सालों का एक्सपीरियंस लेकर उतरे थे मैदान पर और अब देखेंगे आप युवा खिलाड़ी जितने एक्सपीरियंस खिलाड़ी इस टीम में देखेंगे ना उतने ही युवा खिलाड़ी भी देखने को मिल रहे इस टीम में. ये कुणाल ढवालकर की गेंद रफ्तार भरी गेंद रफ्तार का ये सौदागर जब तक बल्ला घूमता गेंद जा चुकी थी विकेट कीपर की दस्तानों में. स्कोर कार्ड वही पर रुका हुआ 10 पर.
ये देखिए यहाँ पर चांस बना था, मैं कहूंगा यहाँ पर जरूर चांस बना था, लेकिन मनोहर पाटिल ट्राई तो की थी जरूर, लेकिन गेंद में इतनी गति थी अशोक सर कि गेंद जब तक मनोहर पाटिल झुकते ना तब तक निकल चुकी थी पिछले खिलाड़ी के पास। स्कोर एक रन से बड़ा, स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 11। काबिले तारीफ गेंदबाजी कहूंगा मैं इस युवा गेंदबाज के द्वारा, अपने टीम के लिए एक अच्छा योगदान देता हुआ यह खिलाड़ी कुणाल ढवालकर, प्रथमेश मोरे ये इस टीम का धाकड़ शेर अभी तक लगा हुआ है, मैं कहूंगा क्रीज पर डटा हुआ है, घात लगाकर बैठा है ये शेर, जैसे ही खराब गेंद मिलेगी ना ये देखिए ये ढाबा बोलेगा, मैंने पहले ही कहा था प्रथमेश मोरे दन दनाता चौका।
एक है अपना यह खिलाड़ी स्क्रीन पर जाता हुआ जिसका नाम है तकदीली, शायद तैयार नहीं थे खेलने के लिए बल्लेबाज। 19 मिनट गुजर चुके हैं इस पारी में, देखिए आपको टाइम दिया गया था तो अब टाइम वेस्ट नहीं करना है। अगली गेंद प्रथमेश गायकर तैयार, ये देखिए ये उंगलियों का जादूगर दशरथ ढवालकर जिन्होंने अपना जादू बिखेरना चालू किया है। इस खिलाड़ी की मैं दाद देना चाहूंगा, किसी भी मैदान पर ये खेलता है पूरे कॉन्फिडेंस से खेलता है। ये देखिए कुछ अलग तालुका अध्यक्ष आहे त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं। या स्पर्धेमध्ये आपले सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे। 26 रन लग चुके हैं अशोक सर स्कोर कार्ड के ऊपर। इस गेंद के ऊपर निश्चित तौर पे एक बड़ा हिट लग सकता था, लेकिन गेंद ने जैसा ही टप्पा खाया काटा बदला। यहाँ पर टाइमिंग होने नहीं देते सामने वाले बल्लेबाज का। प्रथमेश मोर की यहाँ पर शिकार की थी दशरथ ढवालकर ने। अब नए खिलाड़ी खेल रहे हैं नितेश, ये देखिए इस बार मनोहर पाटिल नहीं चुकेंगे। एक और विकेट दशरथ ढवालकर के खाते में, एक और विकेट का पतन। प्लीज जो ऑपरेटर पंचना विनंती असेल की आपण आपण जो 20 मिनिट टाइमिंग दिला होता तो या ठिकाणी संपला। एक क्षेत्ररक्षक आपण आत्म सर्कल मध्ये घ्यायचे। हा ठेवलाय ना, ओके ओके ठीक आहे, त्याची तुम्ही दक्षता बाळगायची आहे। तो देखिए नए खिलाड़ी, ये देखिए हल्के हाथों से खेला है जरूर ऑन साइड पर खिलाड़ी को। शुभ आगमन होते हैं नितिन जी, माफी साहब अपना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं। आपले या स्वराज्य चषक मध्ये सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल। आपण विनंती की आपण मुख्य व्यासपीठावर यावं। एक चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या वाढदिवसापूर्व एक इनिंगचा खेल संपलाय। या ठिकाणी आपण पाहिलं असेल तर सन्माननीय सरपंच माझगाव गुरुग्राम पंचायतचे विद्यमान सरपंच गोपीनाथजी जाधव यांनी यास पुरस्कृत केली। ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेला या ठिकाणी सुरुवात झाली। पहिले मॅच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये माझगाव विपक्ष वाशिवली या दोन संघादरम्यान। चार षटकाचा या ठिकाणी वाजवी खेल संपला। आपण पाहिलं असेल तर चार षटकामध्ये एकूण धावा धावपळकावर लागले आहेत 27, म्हणजे जे विलास पाटीलने बाकीत वर्तवलं होतं नाणेफेकीचं कौल जिंकल्यानंतर की आपण प्रतिस्पर्धी संघाला 30 आतमध्ये रोखू, ते या ठिकाणी त्यांनी सिद्ध करून दाखवलंय। परंतु या ठिकाणी आता सिद्ध करावं लागेल तेव्हा वाशिवली संघाला। आणि या सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल तर सन्माननीय नितीनजी मोबदी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, सन्माननीय सरपंच साहेब उपस्थित आहेत, जनार्दन जाधव, मच्छिंद्र पाटील, सर्व सन्माननीय पाहुणे या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत। नक्कीच आपण पुढच्या संघाला विनंती करूया, भोकरपाडा आणि नडुदे दोन्ही संघाला विनंती असेल की नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय। शैलेंद्र 11 भोकरपाडा आणि स्वर्गवासी समीर सालवी 11 गावदेवी नडुदे दोन्ही संघाच्या संघटनेकडे विनंती असेल की आपण मॅच सुरू होण्याच्या आधी या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय। तर टॉस करण्यासाठी मी सन्माननीय पाहुणे आमचे नितीनजी माफदी यांना विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे। नितीनजी माफदी यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत नाणेफेकीचा कौल केला जाईल। तर नक्कीच वाशिवली संघ, जय मल्हार वाशिवली संघाकडून मोर्या वाशिवली संघाला शुभेच्छा आल्यात, सुद्धा आपण धन्यवाद देऊया आणि त्यांच्या पाठीला घ्या त्यांना सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत। नक्कीच नडुदे संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे विवेक शिंदे। त्याचबरोबर मी भोकरपाडा संघाच्या संघटनेला विनंती करेन की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचंय। हा इथे विवेक शिंदे आणि भोकरपाडा संघाकडून आपण पाहतोय सागर। सन्माननीय नितीन मावदी यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जाईल। नडुदे विपक्ष भोकरपाडा दोन संघादरम्यान आपण पाहतो नाणेफेकीचा कौल केला जातो दुसऱ्या सामन्या।
आमचे सन्माननीय पाहुणे नितीनजी माधवी यांच्या शुभ हस्ते आपण पाहणार आहोत. दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल नडोदे आणि भोकरपाडा या दोन संघादरम्यान. आपण पाहतोय नाणेफेकीचा कौल केला जातोय. नितीनजी माधवी यांच्या शुभ हस्ते हेड मागितलाय आणि नाणेफेकीचा कौल जिंकलाय. या ठिकाणी आपण पाहतोय भोकरपाडा संघानं आपला काय निर्णय असेल. नक्कीच आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि दहावीपर्यंत आपण रोखणार प्रतिस्पर्धी संघाला. नक्कीच नडोदे संघाचा आपण पाहतोय विनोद शिंदे आहे प्रथम आपल्या वाट्याला फलंदाजी आली आहे. किती टार्गेट सेट करणार आपण प्रतिस्पर्धी संघासमोर? 50 ते 55 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 55 धावेपर्यंत टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. चांगली बॅटिंग लाईन आहे. शुभेच्छा असतील दोन्ही संघांना. बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये जिथे मॅच चालू आहे ती मोरिया इलेव्हन वाशिवली आणि माझगाव या दोन संघा दरम्यान. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये जाऊया प्रकाश पाटील यांच्याकडे. तो चलिए एक दिन की ये डे नाइट श्रृंखला जहां पर इस डे के पहले मैच माझगाव बनाम वाशिवली जारी है. यहां पर सभी क्रिकेट प्रेमियों का मैं तहे दिल से एक बार फिर से स्वागत करता हूं. ले चलता हूं मैदान की तरफ जहां पर बल्लेबाज इस टीम के धाकड़ शेर जिन्हें कहा जाता है सतीश पाटिल क्रीज में जा चुके हैं. नॉन स्ट्राइक इन पर आप देखेंगे दशरथ ढवालकर इस टीम के मास्टरमाइंड जिन्हें कहलाते हैं. और वाशिंगटन टीम की ओर से एक तेज तर्रार गेंदबाज गेंदबाजी की छोर संभालेगा. किस कदर ये 28 रन बचाए जाते हैं ये देखना जरूरी है. सामने सतीश पाटिल जैसा धाकड़ शेर स्ट्राइक पर खेलेगा जिसका मन चाहा पसंदीदा ये ग्राउंड कहा जाता है. इस ग्राउंड पर अच्छी पारियां उन्होंने अब तक दी है. अपने टीम के लिए अच्छा योगदान दिया है. पिछली जो लीग हुई थी इस लीग में दशरथ ढवालकर ने मैन ऑफ द सीरीज बने थे इस ग्राउंड पर. और आज एक बार फिर से बल्ला उठाया है इस ग्राउंड पर. ये देखना है कि आज क्या कर पाते अपने टीम के लिए. वाशिंगटन टीम के तेज तर्रार गेंदबाज ओपनर गेंदबाज गेंदबाजी की तोर तोप यहाँ पर संभालेंगे छोर. जीवन ठोंबरे सतीश पाटील बघा. आपण पाहतोय या ठिकाणी वाशिवली संघाला चांगला सपोर्ट या ठिकाणी आपण पाहतोय. जय मल्हार वाशिवली संघाचे सर्व खेळाडू या मोरिया इलेव्हन वाशिवली संघाला सपोर्ट करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण शुभेच्छा दिवा धन्यवाद देऊया. देखिए शंखनाद हो चुका है. यहाँ पर अंपायर का फैसला आ चुका है. इस पारी की पहली गेंद डालने के लिए तैयार जीवन टू सतीश. थोड़े से रनअप में तक दिली इस पार की पहली गेम डालने के लिए तैयार जीवन. सामना करेंगे सतीश पाटिल. लेकिन जब तक एक्शन पूरी करते तब तक गेंद निकल गई थी विकेट कीपर के दस्तानों में. इस मैच में अगर जीत मुकम्मल करनी है ना अशोक सर तो इस कदर की गेंदबाजी करनी पड़ेगी जीवन को. ये देखिए वेरिएशन किया लेकिन काफी खराब वेरिएशन मैं कहूंगा. ये दंदनाता चौका इस सतीश पाटिल की बाजी करनी पड़ेगी जीवन. तो जिस कदर स्वराज्य के संस्थापक हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवाजी राजे ने गुलामगिरी की जंजीरें तोड़ी थी इस कदर ये जंजीरें तोड़ता हुआ इस समय अपने टीम के लिए सतीश पाटिल जिन्होंने पिछली गेंद पर आगाज किया था चौका लिया था. अगली गेंद पर कितने नंबर लगते हैं ये देखना जरूरी. ये देखिए ये अच्छी वापसी कहूंगा मैं अपने फॉलो थ्रू में लपकाता जरूर लेकिन स्पीड ज्यादा होने की वजह से पकड़ नहीं पाई इस गेंद को. क्या जबरदस्त वापसी कहूंगा गेंदबाज द्वारा एक रन लेने से नहीं चूके. भोकरपाड़े सन्माननीय पाहुणे जितू पाटील आणि गजानन पाटील आपण स्पीडांती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यावं या स्पर्धेमध्ये आपल्या सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. गजानन पाटील आणि जितू पाटील अगली गेंद जीवन की सामना करेंगे दशरथ. ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंदबाजी जहां पर फील्डर नहीं था वहां पर भेज दिया है गेंद को. गेंद जाते हुए दंदनाता चौका. राजधानी वर्ती
लेकिन क्या जबरदस्त यहाँ पर फील्डर द्वारा सपोर्ट मिला है टीम को। ये देखिए शॉर्ट ऑफ लेट गेंद थी, लेकिन चौथे स्टंप कहते हैं ना, ऑफ स्टिक का चौथा स्टंप, वहां पर ये गेंद जाती हुई, कोई मौका नहीं, अपने आप को सफल नहीं कर पाए और समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर वही पर रुका हुआ 9 पर, एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 9। दीजिए अशी परिस्थिति अपने मैदान आत मे पहा धावपा स्वरूप पहला फलंदाज बाद परंतु अजु ही बेल गेल नहीं, दोनों संघा मे सामना समांतर है, अजु ही 18 चेंडू 19 धावानी गरज है, 18 चेंडू मे 19 धावानी जर लक्ष्य पार कराएं तो मैदान आत मे थांबावं लागेल दोनों फलंदाजा एक बाजूला अपन पहतो दसरे डवालकर स्ट्राइकला फलंदाज है मनोहर पाटिल। जी हाँ, मनोहर पाटिल आ चुके हैं इस टीम के विस्फोटक बल्लेबाज जिन्हें माना जाता है। मनोहर पाटिल आज अपने होम ग्राउंड पर खेलते हुए नजर आएंगे। नए गेंदबाज अब देखेंगे नितेश, नितेश की पहली गेंद खेलने के लिए तैयार। मनोहर पाटिल नौ स्ट्राइक गेंद पर, दशरथ ढवालकर ये देखिए घुटने को बल आकर यहाँ पर स्लॉग हिट लगाना चाहते थे लेकिन टाइमिंग नहीं कर पाए, नो मैन्स लैंड में गेंद जाती हुई। जब तक इस गेंद को फील करार करते तब तक दो रन आसानी से पूरे, दो रन का इजाफा, इस दो रन के बदौलत स्कोर कार्ड हिलता हुआ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 11, यानी कि दो रन से खाता खोला है अपना मनोहर पाटिल ने। और उतनी अच्छी गेंदबाजी देखने को मिली है, ऐसा लगा था इस गेंद पर बड़ा हिट निकलेगा, लेकिन दाद देना चाहूंगा इस गेंदबाज की जिन्होंने ये टाइमिंग नहीं बनने दिया, थोड़ी सी फील्ड में तकदील करते हुए विकेटकीपर। अगली गेंद नितेश गायकर की, सामना करेंगे मनोहर। ये देखिए यहाँ पर हाल किया तो से कारपेट द्वारा खेला हुआ ये शॉट का आउट और उनके रीजन में एक रन से संतुष्ट होना पड़ा। उन्होंने जान लिया, भाप लिया कि दशरथ ढवालकर का बल्ला चल रहा है इस समय, उसी को स्ट्राइक देते हुए नजर आए मनोहर पाटिल। हल्के हाथों से खेल लिया, पूरी तरह से सम्मान देते हुए इस गेंदबाज के गेंद को। अगली गेंद कितने नंबर रखते है ये देखना जरूरी। नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री गजानन पाटील साहेब यांना विनंती असेल की या स्पर्धेमध्ये आपले स्वागत आहे, आपल्याला विनंती असेल की आपण समोरच्या कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय। निश्चित तौर पे जीतने के लिए 15 गेंदों में 15 रन की जरूरत। ये देखिए लो फुल टॉस, ये यहाँ पर हल्के हाथों से खेल दिया है मनोहर पाटिल ने, ललचाया था मैं कहूंगा यहाँ पर बल्लेबाज को गेंदबाज ने, ऐसा लगा था एक बड़े हिट लगाने की कोशिश में अपने विकेट खो देंगे, लेकिन उतना ही अनुभव मनोहर पाटिल के पास, हल्के हाथों से खेल दिया, एक रन बटोरा, स्ट्राइक पर आ चुके एक बार फिर से दशरथ ढवालकर। देखिए जीतू पाटिल आप देखेंगे काफी सालों से खेल रहे इस टीम के लिए, अच्छा योगदान उनका, अब सामाजिक कार्यकर्ता के रूप में एक सपोर्टर के रूप में इस टीम के सामने हमेशा रहते हैं। जीतू पाटिल का भी मैं धन्यवाद अदा करना चाहूंगा, उनको भी शुक्रिया अदा करना चाहूंगा, उनका भी स्वागत है इस श्रृंखला में। अगली गेंद सामना करेंगे दशरथ।
ये जबरदस्त गेंद डाली थी, कोई मौका नहीं था, कोई रन नहीं। डॉट गेंद की समाप्ति, डॉट गेंद की समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 14। हेलो, बघा या ठिकाणी आपण पाहतोय जी त्या लाईव्ह जी व्यवस्था केली दिली गेली आहे ती समर्थ लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय त्याचे पुरस्कार ते आहेत युवा उद्योजक सन्माननीय नरेश दादा पाटील आणि किशोर दादा पाटील यांच्या माध्यमातून ही लाईव्ह ची व्यवस्था दिली गेली, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया। चांगलं योगदान राहिलं या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा, आणि आपण पाहतोय सर्वांच्या या सहकार्यातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला जाताना आपल्याला पाहायला मिळेल। एक चांगली स्पर्धा आहे आणि या स्पर्धेसाठी आपण पाहिलं असेल तर सर्वांची मेहनत, कोण असेल तर विवेक जाधव, पंकज जाधव, विशाल जाधव, वैभव जाधव, वैभव पारिंगे, मनोज जाधव, अक्षय जाधव, अक्षय जाधव, हरेश जाधव, राजेश जाधव बादशाह आणि दुसरे राजेश जाधव, तसेच प्रशांत जाधव, किशन जाधव, ज्ञानेश्वर जाधव, प्रदीप जाधव आणि नागेश जाधव, या सर्वांची मेहनत आपल्याला माहितीच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच एक चांगली स्पर्धा आहे। किशन जाधव पाणी पुरवठा त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी झालाय, त्यांना सुद्धा आपण धन्यवाद देऊया। बारा चेंडू अजूनही 14 धावांची गरज आहे। नक्कीच आता जी नावं तुम्ही वाचलीत अशोक दादा, जी नावं तुम्ही पाहून घेतलीत, ही पडद्यामागची टीम आहे। जिथपर्यंत कुठलाही कार्य सिद्धीत जाण्यास ही पडद्यामागची टीम यांची मोठी ताकद असते आणि अतोनात मेहनत ही मुलं घेत आहेत। खूप दिवस झाले आपण पाहतोय अतोनात मेहनत घेत आहे आणि या मेहनतीचा आज कुठेतरी चीज होताना दिसतोय आपल्या मैदानात। प्रथमेश गायकर बघा आलेले आहेत, प्रथमेश गायकर देखील इथे आले आहेत स्पर्धेत, त्यांचं देखील स्वागत आहे। नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री विलासदादा कांबळे आणि अविनाशदादा महाबदी यांचं इथे आत्ताच आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की आपण समावचन कक्षावर विराजमान व्हायचं आहे, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये। तो मूर्त है मैदान की तरफ जहां पर नए गेंदबाज चुने गए है। नक्कीच वाशिवडी संघाचा 12वा प्रतिनिधी इथे पाहिजे आम्हाला, कारण आहे आहे इथे 12वा प्रतिनिधी आहे। नक्कीच सामाजिक कार्यकर्ते आणि युवा उद्योजक रुपेश दादा जाधव यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत। देखिए अपील जरूर हुआ है यहाँ पर, लेकिन ये देखना जरूरी कि गेंद ब्रश कहाँ हुई है। निश्चित तौर पे देखिए मैं कहूंगा बार बार बचे, अगर ये स्टंप के अंदर होती तो निश्चित तौर पे विकेट होती, लेकिन बल्ले पे लगती तो निश्चित तौर पे 6 में तकदील होती, इतनी ताकत है इस खिलाड़ी के पास। अच्छी गेंदबाजी नए गेंदबाज द्वारा उमेश पवार, अच्छी गेंदबाजी करते हुए फुल टॉस गेंद जरूर थी लेकिन टाइमिंग नहीं बनने दिया। अगली गेंद मनोज, ये देखिए क्या तेज तर्रार गेंद, देखिए कोई जवाब नहीं इस गेंद का, रूम दिया था जरूर लेकिन जब तक फुटवर्क कर पाते, अपने आप को शफल कर पाते तब तक गेंद सीधी निकलती विकेट कीपर के दस्तानों में, कोई रन नहीं। ये वापसी करने वाली गेंदबाजी कहूंगा मैं अशोक सर, देखिए क्या तेज तर्रार रफ्तार का सौदागर गेंदबाजी करता हुआ उमेश पवार पारंगे। ये देखिए थोड़ा सा फुटवर्क कम देखने को मिला, मैं कहूंगा ये गेम चेंजर गेंदबाजी चल रही है यहाँ पर। नौ गेंदे 14 रन जीतने के लिए। प्रकाश आता मैच मध्ये ट्विस्ट आला आहे, या गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केली आहे, वाशिवली संघ थोडासा शांततेमध्ये होता परंतु आता या गोलंदाजाने अशा पल्लवीत केल्यात त्या वाशिवली संघाच्या, चांगली गोलंदाजी होते, मनोहर सारखे खंद्या फलंदाजाला रोखून धरलं या गोलंदाजाने।
निश्चित तौर पे दाद देना चाहिए इस गेंदबाज का। देखिए इतने बड़े खिलाड़ी को बांध के रखने में कामयाब, लेकिन देखिए माझगांव के समर्थक शांत बैठे हैं क्योंकि मनोहर पाटिल जब तक क्रीज पर है तब तक मैच का पकड़ा उनकी तरफ ही। ये दनदना था चौका, इधर मौका जरूर बना था फील्डर के पास, लेकिन फील्डर ने यहाँ पर गलती की, जीवन दान दिया है मनोहर पाटिल जैसे बल्लेबाज को। ये दनदना था चौका मनोहर पाटिल के खाते में। जी जादू साहब विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष आणि मनापासून स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। सन्माननीय रुपेश जी जादू साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यावं, सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपलं। ये देखिए इस गेंद को छोड़ा था जरूर, लेकिन ये गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों ने, पिछली गेंद पे लगा था चौका, चौके के मदद से स्कोर कार्ड हिला था, चौके की मदद से स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके थे 18। जीतने के लिए अभी भी 7 गेंदों में 10 रन की जरूरत। ये देखिए इस बार रूम मिला, आड़े बल्ले से खेल दिया, फील्डर वहां पर मौजूद, प्रयास करते हुए बढ़िया फील्डिंग का नजारा। जब तक फील्डर फील कर पाते गेंदबाज की तरफ फेंकते तब तक 2 रन आसानी से पूरे। इस 2 रन के इजाफे के साथ स्कोर कार्ड के ऊपर नंबर बदलते हुए स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 20। नक्कीच आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री माझे सरपंच धनय शेठ पाटील साहेब यांचं नुकताच इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत या स्पर्धेमध्ये त्यांचं स्वागत आहे। त्यांना विनंती असेल की समोरच्या कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय, तसेच युवा उद्योजक आणि माजी उपसरपंच रुपेश दादा जाधव यांना देखील स्वागत या स्पर्धेमध्ये, त्यांना देखील विनंती असेल की समोरच्या कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय। आपण आमचे प्रमुख अतिथी माननीय श्री आत्माराम जाधव साहेब यांना देखील विनंती असेल, त्यांच्या देखील स्पर्धेमध्ये स्वागत आहे, आपण समोरच्या कक्षावर येऊन विराजमान व्हायचंय, आपलं स्वागत या स्पर्धेमध्ये। नए गेंदबाज चुने गए हैं ऋषि शिंदे। देखिए 6 गेंदे जीतने के लिए 8 रन की जरूरत, ऐसी स्थिति में कप्तान ने भरोसा जताया है ऋषि के ऊपर कि ये मेरा गेंदबाज इस 8 रन को रोक सकता है। सामने दशरथ ढवालकर और मनोहर पाटिल जैसे बल्लेबाज होते हुए इस गेंद के ऊपर भरोसा जताया है कप्तान ने। अब ये देखना है कि किस कदर खरा करते हैं अपने कप्तान का ये भरोसा, किस कदर योगदान देते अपनी टीम के लिए। सन्मान्य धनाजी पाटील साहेब आणि रुपेश जाधव साहेब आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यावं, आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। ये देखिए दशरथ ढवालकर ने जान लिया, हल्के हाथों से खेल लिया, जहां पर डॉट होने वाली गेंद हल्के हाथों से 1 रन चुराया, चित्ते के चपलाए से आंखों से सुरमा चुराने की कदर ये 1 रन इस मैच से चुराया है, एक कदम और जीत की तरफ बढ़ाया है। सामने वाली खिलाड़ी को यानी मनोहर पाटिल को स्ट्राइक रोटेट करते हुए यहाँ पर दशरथ स्ट्राइक पे आ चुके हैं मनोहर पाटिल। 5 गेंदे 7 रन, देखिए ये समीकरण बदलता हुआ, हर एक गेंद पर प्रेशर बढ़ता हुआ। अब ये देखना है कि ऐसी स्थिति में मनोहर पाटिल क्या करते हैं। ये देखिए इस बार उठाया है जरूर, ऊंचाई ज्यादा लंबाई कम, यहाँ पर खतरा हो सकता है। और ये देखिए एक और बार मनोहर पाटिल को जीवन दान यहाँ पर प्रदान किया है वासुली टीम ने। ऐसा लग रहा है कि मनोहर पाटिल की बैटिंग वासुली टीम को भी अच्छी लगने लगी है, विकेट नहीं चटकाना चाहते, ये मौका बना था। गेंदबाज की मैं दाद देना चाहूंगा, यहाँ पर विकेट लपक चुक सकते थे, 2 रन का इजाफा, इस 2 रन के साथ स्कोर कार्ड के ऊपर नंबर लग चुके हैं 23, यानी कि जीतने के लिए अभी भी 4 गेंदे 5 रन, 4 गेंदे 5 रन जीतने के लिए इस 2 रन से समीकरण बदलता हुआ नजर आया। इस कैच को अगर लपक पाते ना अशोक सर तो निश्चित तौर पे 2 रन से प्रेशर बढ़ सकता था।
नक्कीच प्रकाश अशी कठीण झेल आपल्याला घ्यावी लागतील. या सामन्यामध्ये टिकून राहायचं, या स्पर्धेमध्ये जर टिकून राहायचं असेल तर मात्र कठीण झेल आपल्याला घ्यावी लागतील. कारण मागाशी आपण पाहिला मनोहरचा अगदी अवॉर्डलाईनच्या रिजला आपण पाहिला असेल एक झेल सोडला, आता सुद्धा एक सोपा झेल हातामध्ये आला होता परंतु शेवटच्या क्षणी तो सुटला गेला आणि त्याचा फायदा मिळतो तो माझगाव संघाला. आणखी एक संधी आलाय पायाच्या संधी सोडत आहे, आता मात्र कोणती चूक करत नाही. फलोत्रम एक चांगला गोलंदाज या ठिकाणी झेल घेतो आणि मनोहर पाटील होते बाद. यहाँ पर ऐसा लग रहा था कि सीधी साधी ये मैच निकल जाएगी. एक गेंद पांच रन, एक ऐसा खिलाड़ी डालना पड़ेगा इस समय मैदान पर कि जिसके भाते में वो अस्त्र हो. एक गेंद पर छह रन मटोरने का. अब सतीश पाटिल थोड़े से प्रेशर में नजर आ रहे थे. सतीश पाटिल ने थोड़ी सी जल्दबाजी की थी, उसका परिणाम आप देखने को मिल रहा है. वाचली टीम के सपोर्टर आप देखेंगे जीवन बाहर बाउंड्री लाइन के बाहर काफी खुश नजर आ रहे हैं मेरे को. प्रथमेश गायकर अब उनके चेहरे पे मुस्कान आ चुकी है. देखिए या ठिकाणी आपण पाहतो ओमकार मबदी यांचं सुद्धा शुभागमन झालं, त्यांचं सुद्धा सहर्ष आणि मनापासून स्वागत असेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं असेल तर आज सकाळपासून हा स्टेज का अगदी खचाखच भरतोय. ती चुरशीच आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात जर पाहिली असेल तर 27 धावा करायची होती माझगाव संघाला. चार षटकामध्ये 27 धावा असं वाटलं तर माझगाव संघ एक दोन तीन षटकामध्ये 28 धावा करायच्या होत्या जिंकण्यासाठी. आणि ते 28 धावा माझगाव संघ जर कागदावर जर पाहिला प्रकाश तर बालाडे वाटत होता. आणि या संघासमोर या धावा थोड्याशा कमी पडतील की काय, परंतु वाशिवली संघ मोरिया इलेव्हन वाशिवली संघ या मैदानामध्ये चांगली कामगिरी करतो. जरी फलंदाजी थोडीशी कमकुवत झाली होती त्यांची, परंतु गोलंदाजाने या ठिकाणी चांगली कामगिरी केली. आतापर्यंत शेवटचा शिल्लक चेंडू असेल एक आणि धावा करायचे त्या पाच. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम असणार आहे. निश्चित मैं कहूंगा क्रिकेट अनिश्चितों से भरा हुआ खेल है. और एक और उदाहरण यहाँ पर देखने को मिला, ऐसा लग रहा था माझगाव टीम सीधे सीधे इस मैच को निकल जाएगी, लेकिन दाद देना चाहूंगा इस गेंदबाज की. अगली गेंद एक गेंद पांच रन. ये देखिए रोमर्शक विजय या ठिकाणी कमवला आहे. तो मोरिया इलेव्हन वाशिवली संघाला पहिल्या सामन्यामध्ये विजय संपादन केला आहे. नक्कीच पुढच्या फेरीमध्ये पदार्पण केलंय. विलास पाटील म्हटलं होतं की त्यांनी चार षटकामध्ये 30 धावे पर्यंत रोखू. गोलंदाजांनी त्याची चांगली कामगिरी केली होती. कर्णधाराला साजेशी कामगिरी गोलंदाजांनी केली होती, परंतु सपशल अपयशी ठरले. माझगाव संघाचे फलंदाज विजय संपादन केलाय. तो मोरिया इलेव्हन वाशिवली संघाने नक्कीच या ठिकाणी आपण बोलूया स्वागत समारंभाकडे. मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गोपी